आज सुंदरामध्ये मायाताई परांजपे आपल्याला आणखी काही मेकअप करून दाखवणार आहेत. सावळ्या रंगाच्या चेहऱ्यावर मेकअप कसा करावा ते आता पाहूया. आपल्याकडच्या बहुतेक जवळजवळ 25% जास्त मुली या ज्योतीच्या रंगाच्या इतक्या सावळ्या असतात किंवा याच्याही पेक्षा डार्क असतात. आणि आपल्या डोक्यावरती गोऱ्याचा इतका पगडा बसलेला आहे की बऱ्याच वेळेला या अशा सावळ्या मुलींना असं वाटतं मी काळीच आहे, मला मेकअपच चांगला दिसणार नाही. पण त्यांना अजून माहिती नाही आहे 21व्या शतकातली ब्लॅक इज ब्युटिफुल. ज्यावेळेला आपण सावळ्या रंगाचा ज्योती इतक्या शार्प फीचर्सच्या मुलीला जेव्हा बघतो त्यावेळेला कितीतरी आजकालच्या ज्या मॉडेल्स आहेत, ज्या बेस्ट मॉडेल्स आहेत, त्या सगळ्या ह्या रंगाच्या ह्या टोनच्या आहेत हे आपल्याला लक्षात आल्यानंतर एक प्रश्न मात्र आपल्याकडे नेहमी पडतो आहे की आत्ता आपल्याकडे जी जेवढी म्हणून मेकअपची प्रॉडक्ट किंवा फाउंडेशन्स आहेत ह्या फाउंडेशनचा जर सरळ सरळ उपयोग केला तर मात्र आपल्या सावळ्या रंगाला काहीतरी असं पांढरं पांढरं दिसेल अशा प्रकारचे हे मेकअप तयार होतात. आणि म्हणून तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे की सावळ्या रंगाला जेव्हा आपण मेकअप लावतो त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन रंग मिक्स करून जर मेकअप लावला गेला तर तो अगदी नॅचरल टोन येतो आणि तो अतिशय सुंदर दिसतो. सावळ्या मुलींनी कधीही गोरं दिसण्याचा कधीही प्रयत्न करू नये कारण तो मेकअप अतिशय बिघडतो. हे लावून झाल्यानंतर मी याच्यामध्ये मात्र तिचा जो बेज कलर आहे डार्क बेज हा मिक्स करणार आहे आणि या दोन्हीच्याही मिश्रणाचा जो रंग येणार आहे तो आपल्याला दिसेल अगदी परफेक्ट मॅचिंग. फारसा गोरा नाही आणि फार काळाही नाही अशा प्रकारचा हा रंग तयार होतो. आपण जर का क्रीम फाउंडेशन लावलं कारण ज्योतीच्या स्किनचा टाईप हा कोरडा असल्यामुळे आपल्याला हे मिक्स करणं अतिशय सोपं जातं. फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आयदर रूज तरी लावू शकतो किंवा पावडर लावल्यानंतर आपण रूज लावू शकतो. फाउंडेशन झाल्यानंतर जो पावडरचा रंग आहे हाही आपल्याला टॅन ह्याच पावडरचा कलर आपल्याला चूज करणं आवश्यक आहे तो आपण आता बघूया. आपण बघतो आहे पण मी ही जी रंग जो लावती आहे हा टॅन कलर लावती आहे आणि हा तिच्या पहिल्या जो ब्राऊन कलर आहे त्याच्यामध्ये छान मिक्स होऊन जाणारा कलर आहे. आपण लावताना मगाशी पाहिलं होतं त्याप्रमाणेच भरपूर पावडर पहिली लावून घ्यायची आणि पावडर लावून घे झाल्यानंतर संपूर्ण आईज लिप्स साईड्स साईड लॉक्स या सगळ्यावरती आपण लावल्यानंतर आपण ती ब्रशाने किंवा कॉटननी सगळी स्प्रेड करायची आहे. पावडर थोडीशी दाबून लावली गेली तर त्याच्यामध्ये जो आत्ता तुम्हाला दिसत होता की फाउंडेशन लावल्यानंतरचा जो सगळा तेलकटपणा आहे हा तेलकटपणा सगळा नाहीसा होतो आणि हे जे मॅट फिनिश लुक ज्याला म्हणतात हे जवळजवळ काही तासपर्यंत राहू शकतं. आपण आता पावडर लावल्यानंतर जी रूज लावणार आहोत ती सावळ्या रंगासाठी म्हणून आपण ब्रॉन्झ किंवा रेडिश ब्रॉन्झ ह्या रंगाची रूज लावणार आहोत. रूज लावताना हायएस्ट पॉईंट ऑफ द चीक बोन हा ज्योती साधारणपणे ह्या बाजूनी टेम्पलपर्यंत हा जो आपला चीकबोन एरिया आहे त्याच्यावरती लावली जाते. रूज कुठेही इकडे खाली डोक्याच्या इकडे नाकावरती अशी लावून चालत नाही. जर का ती गालावरती आली तर आपण 10 वर्षांनी म्हाताऱ्या दिसू. म्हणून रूज लावताना अतिशय जागा कुठे बरोबर लावायची याची नीट काळजी घेतली पाहिजे. रूज लावल्यानंतर साधारणपणे आपण आरशात पहा आणि जर का आपला फक्त टी झोन हा जो एरिया थोडासा तेलकट होत असेल तर फक्त नाकाच्या इथे किंवा थोडेशा टिप्सवरती फक्त तुम्हाला थोडीशी रूज लावायला मिळेल. पण रूजचा ब्रश घेऊन तो सगळीकडे पावडरसारखा फिरवणं हे अतिशय अयोग्य आहे कारण त्यामुळे सगळा चेहरा गुलाबी गुलाबी दिसतो. तुमचा नॅचरल टोन जो आहे हा अजिबात दिसत नाही. आपण रूज लावल्यानंतर आता आय मेकअप करणार आहोत आणि मग लिपस्टिक लावणार आहोत. आय मेकअप करताना ज्योतीचे डोळे खूप चांगले टपोरे डोळे असल्यामुळे फक्त एकाच प्रकारची आय शॅडो आय लाईनर मस्कारा या गोष्टी लावणार आहोत आणि लिप्स पण तिचे अगदी प्रपोर्शनेट आहे त्यामुळे आपण लिपस्टिक ही एका सिंगल रंगाचीच लावणार आहोत.